नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा कार्य मार्ग आणि परमपूज्य गुरु माऊली यांच्याबाबत गैरसमज व अपप्रचार पसरविणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे भुसावळ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. परमपूज्य गुरुमाऊली व दिंडोरी प्रणित मार्ग याबाबत अनेक प्रकारचे गैरसमज तथा भावनाविघातक असे वैयक्तिक स्वार्थापोटी अपप्रचाराचे कृत्य करीत असणाऱ्या धुळे येथील व हल्ली पुणे येथे राहणारे अमर पाटील यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी भुसावळ केंद्रातील सेवेकरी परिवार यांनी आज भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला मागणी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक दीपक धांडे, ॲडव्होकेट राजेश कोळी व सेवेकरी उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर हे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आणि आमच्या सर्वांचे हृदयस्थान असलेले परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याविषयी आणि हा जो कार्य आहे या कार्याविषयी पुणे येथील अमर पाटील आणि त्र्यंबकेश्वर येथील पाठक ह्या दोघांनी परमपूज्य गुरुमाऊली आणि आमच्या कार्याच्या विरुद्ध ह्या गुरुपीठाच्या संबंधित 50 कोटीचा अपहार केला अशाबद्दल ते खोटं त्यांनी अर्ज दिलेला आहे आणि तशा प्रकारच्या संबंधित बातम्या ज्या आहेत त्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी प्रसिद्ध केल्या. तसेच मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी अपप्रचार केलेला आहे, परमपूज्य गुरुमाऊलींची बदनामी केलेली आहे. म्हणून अशा व्यक्तींच्या विरुद्ध त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्याच्या संबंधित नंदनवन कॉलनी श्री स्वामी समर्थ केंद्रामार्फत आम्ही या सेवेकऱ्यांनी संपूर्ण 2500 सेवेकऱ्यांनी त्यांच्या सह्या करून तसेच भुसावळचे नगरसेवक आजूबाजूच्या परिसरातले संबंधित सरपंच तसेच सामाजिक संस्था यांनी सुद्धा आम्हाला निषेध आम्हाला लेखी दिलेले आहे. संपूर्ण लेखी सह्यांचं लेखी आणि एक लेखी निवेदन आणि फिर्याद ही आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशनला या संबंधित व्यक्तींविरुद्ध कार्यवाही करावी आणि निषेध नोंदवावा म्हणून आम्ही अशा प्रकारचं हे निवेदन इथे देण्यासाठी आलेलो आहे आणि तशा प्रकारची कार्यवाही व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आमचे जे परमपूज्य गुरुमाऊली आहे यांच्या विरोधात ज्यांनी जो काही आरोप लावलेला आहे तो चुकीचा आहे. तर त्यांच्या विरुद्ध आम्ही जी कंप्लेंट नोंदवली आहे भुसावळ स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आमचे जे नगरसेवक होते आजूबाजूचे तर त्यांच्या विरुद्धची कंप्लेंट नोंदवली आहे. तर त्याच्यावर त्यांनी विचार करावा आणि गुन्हे खोटे आहे असं कबूल करावा.